नमस्कार, रुचकर मेजवानी मी दर्शनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. ढोबी मिरची म्हणजेच कॅप्सिकम म्हटल्यावर आपण अगदी टिपिकल भाज्या असतात की पीठ पेरून भाजी करायची किंवा चायनीजमध्ये यूज करतात, अदरवाईज पनीर चिली अशा सगळ्या भाज्या करतात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्टफ कॅप्सिकम म्हणजेच भरलेली ढोबळी मिरची. आपण आतमधलं स्टफिंग करून घेऊया. मी इथे घेतलेले 4 बटाटे उकडून साल काढून स्मॅश केलेत. 1 टेबलस्पून धणा पावडर, 1 टेबलस्पून मिक्स मसाला, थोडीशी कोथमीर, मीठ चवीप्रमाणे, 1 टीस्पून आलं लसूण ठेचलेला, अर्धा वाटी वटाणा उकडून घेतलेला आहे आणि 1 पातीचा कांदा. आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे. आपण इथे सिमला मिरच्या घेतल्यात, त्या वरून अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि आतल्या बिया काढून टाकलेत. आता हे जे स्टफिंग केलेलं आहे आपण ते यात भरणार आहोत. छान असं दाबून भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण सगळ्या भरून ठेवायच्या आहेत. आपण इकडे सिमला मिरची घेतलेली आहे, तुम्ही इकडे टोमॅटो पण घेऊ शकता, तोही जास्त छान लागतो. या सिमला मिरच्या भरून झालेल्या आहेत, आता आपण ह्या शिजवून घ्यायच्या आहेत. गॅस सुरू करूया. तेल घेऊया 2 टेबलस्पून. आता या सिमला मिरच्या आपण फ्रायपॅनमध्ये ठेवूया. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटं वाट बघायची. बघूया झालंय का. झालेले आहेत, मिरच्या ब्राउनिश झालेल्या आहेत. गॅस बंद करायचं आहे आणि ह्या काढून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यावर तुम्ही ग्रेव्ही पण घालू शकता. आणि अशा प्रकारे आपली स्टफ कॅप्सिकम तयार आहे, म्हणजे भरलेली ढोबळी मिरची तयार आहे. तुम्ही ही तोंडी लावायला म्हणून खाऊ शकतात, म्हणजे जेवणाबरोबर. तर ही करून बघायची आहे आणि मला नक्की कळवायचं आहे. आणि रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.